Hello, dear friends. Myself, Professor Joshua Telly, welcomes you to TYBA's virtual video class of English for Communication. Hope all of you are happy, healthy, and safe. Friends, today we will going to learn one short story named The Lighthouse Keeper of Aspinwall, written by Henry Skinwich. Friends, just a minute. The Lighthouse Keeper of Aspinwall, Henry Skinwich. Let's turn this short story. Very interesting, and also this short story is based on interview skills which motivate you how to give interviews or what confidence, courage you need in the time of interview and how you should gain the interview skill, that is also important. So let's turn towards our story, and before starting story, the writer is very important. So we should highlight on the life of writer. The Lighthouse Keeper of Aspinwall was written by Henry Skinwich. He was a Polish journalist, novelist and Nobel Prize winner. Henry Skinwich हे पोलंडमधून आलेले रायटर आहेत किंवा पोलंडमधले रायटर आहेत. ही इज अ नॉवेलिस्ट, ते नॉवेलिस्ट आहेत आणि नोबेल प्राईज त्यांना मिळालेला आहे. ही वॉज बॉर्न इन नोबेल फॅमिली इन पोलंड. पोलंडमधल्या एका चांगल्या कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे किंवा आणि वेन वी थिंक अबाउट हिज रायटिंग्स, त्यांच्या लेखनाबद्दल जेव्हा विचार करतो आपण, ही वॉज पॉप्युलर रायटर इन द एंड ऑफ 19th सेंचुरी अँड इन द बिगिनिंग ऑफ 20th सेंचुरी. 19व्या शतकाच्या शेवटी आणि 20व्या शतकाच्या सुरुवातीच्या काळखंडात अतिशय पॉप्युलर रायटर हे संपूर्ण जगभरामध्ये एक वेल नोन रायटर म्हणून त्यांच्याकडे बघितलं जायचं. ही ओन नोबेल प्राईज फॉर लिटरेचर. त्याने लिहिलेल्या साहित्यासाठी त्यांना नोबेल प्राईज दिलं गेलं. स्पेशली हिज आउटस्टँडिंग मेरिट्स ॲज अन एपिक रायटर. एपिक मीन्स महाकाव्य. महाकाव्य त्यांनी जो लिहिलं त्या महाकाव्यासाठी त्यांना स्पेशली नोबेल प्राईज देण्यात आलं. जसं आपल्याला माहिती आहे रवींद्रनाथ टॅगोरना गीतांजली या महाकाव्यासाठी नोबेल प्राईज देण्यात आलेलं होतं, तसंच त्या ठिकाणी इथे आपल्याला पाहायला मिळतं की यांच्या एपिकसाठी त्यांना नोबेल प्राईज मिळालेला आहे. आता इथं जो फोटो स्क्रीनवर आपल्याला दिसतो, इट इज द फोटो ऑफ हेनरी स्किनविच. आपल्याला रायटर लक्षात आलेले, पुढे जाऊ आपण. लेट्स गो अहेड. या हिअर यू आर सीईंग अ पिक्चर ऑफ लाईट हाऊस इन एस्पिनवॉल, पनामा USA और इन युनायटेड स्टेट्स. हा जो लाईट हाऊस आहे हा समुद्री बेटावर असणारा एक लाईट हाऊस आहे, जो येणाऱ्या मोठमोठ्याचा समुद्री प्रवास करणाऱ्या लोकांसाठी दिशादर्शकाचं काम करतो. पनामा स्टेटमधून एस्पिनवॉल या ठिकाणी हे लाईट हाऊस आहे. या लाईट हाऊस आपल्याला दिसतं एक उंच खूप मोठं टॉवर आहे आणि साधारणपणे एक एकर जागा होईल इतक्या खडकाळ अशा आयलँडवरती हा लाईट हाऊस बांधण्यात आलेला आहे. नावच आपल्याला लक्षात येईल की लाईट हाऊस, म्हणजेच लोकांना दिशा देण्याचं काम इथून केलं जातं. दिवसभरामध्ये येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना झेंडे दाखवले जातात जिथून समुद्राचं वातावरण समोर जाण्यासाठी योग्य आहे का, म्हणजे तिथून जाण्यासाठी योग्य आहे का, पुढे काही
समुद्रामध्ये वादळ उठलं असेल, वाऱ्याचं काय स्थिती आहे, एकूण हवामानाचा अंदाज इथून घेतला जातो आणि त्या पद्धतीने येणाऱ्या वाहनांना म्हणा किंवा बोटींना म्हणू आपण या ठिकाणी, ते मोठमोठ्या बोटींना या ठिकाणी दिशा देण्याचं, दिशा दाखवण्याचं किंवा झेंडे दाखवण्याचं काम होतं की तुम्ही जाऊ शकता सुरक्षित आहात, नाही आहात या अर्थानं. आणि संध्याकाळच्या वेळेला तिथे एक कंदील पेटवून उंचावरती लावलं जातं, ज्याच्यामुळे या ठिकाणी सुद्धा लोकांना दिशा मिळते. असं हे लाईट हाऊस आहे, पण हे लाईट हाऊस ज्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे पूर्णपणे समुद्राच्या मध्यभागी ॲस्पिन वॉलपासून खूप लांब अंतरावरती आहे आणि एक एकर जाग्यामध्ये किंवा एक आयलँडवरती हे बांधण्यात आलेलं आहे. समुद्राच्या मध्यभागी असणारा आयलँड बेट आपल्याला माहिती आहे या बेटीवर, आणि इथे असा एकही माणूस दिवसभरामध्ये फिरकत नाही. आणि इथलं संपूर्ण जबाबदारी द रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ आय लाईट हाऊस इज ऑन द लाईट हाऊस कीपर, याच्यावरती या ठिकाणी जबाबदारी असते. या स्टोरीमध्ये दोन कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. फर्स्ट वन इज मिस्टर आयझॅक फ्लॉकॉनब्रिज, ही इज द कॉन्सल ऑफ USA. कॉन्सल मीन्स या ठिकाणी सल्लागार म्हणा, आणि त्याहीपेक्षा इट इज बेटर कारभारी, शासकीय अधिकारी मिस्टर आयझॅक फ्लॉकॉनब्रिज आहे. आणि स्कविन्स्की इज अन ओल्ड मॅन अँड अ कॅन्डिडेट फॉर लाईट हाऊस कीपर, ही इज ओल्ड मॅन अँड कॅन्डिडेट फॉर लाईट हाऊस कीपर साठी आहे. एकूणच द प्रेझेंट स्टोरी we see the present story is about the Skanvinsky, the central character of this story. He displays excellent interview skills during his meeting with Falconbridge. He visits Falconbridge for the job of lighthouse keeper, and during interview his courage, his confidence, earnestness, sincerity of purpose is clearly visible to his employer. He is able to convince his employer to hire him, and thus the story underlines the interview skills. Short madhe hi story interview skills tya thikani highlight karte. Skavinsky hi ji central character ahe, patra ahe ya thikanche, he patra vayask astana sudha samorcha manasala, karan apan tower samor baghto ahot, hi original picture ahe tower chi, ani ithe kaam karnyasathi jo manus lagnar ahe तो या टॉवरच्या टॉपपर्यंत चढणारा असला पाहिजे, यंग एनर्जेटिक पाहिजे. आणि 70 वर्षाच्या या म्हाताऱ्या माणसानं फॉल्कॉनब्रिजचं कसं मन वळवलं किंवा मी काम करण्यासाठी कसा या रिक्त पदासाठी वॅकेंटची जी काही जागा आहे त्यासाठी मी कसा पात्र आहे पटवून दिलं, आणि हीच स्टोरी आपण या ठिकाणी बघणार आहोत. जेणेकरून तुम्हाला सुद्धा इंटरव्ह्यूमध्ये आपल्यामध्ये काय कॉन्फिडन्स असलं पाहिजे हे दिसतं. सो फ्रेंड्स, बिफोर स्टार्ट द स्टोरी आय वॉन्ट टू टेल यू दिस शॉर्ट स्टोरी विल बी डिवायडेड इन 3 or 4 व्हिडिओज अकॉर्डिंग टू द नेसेसिटी, अँड यू हॅव टू वॉच द व्हिडिओज वन बाय वन. ओके, it's very necessary thing. Now let's turn towards the story. The place of lighthouse keeper was become vacant because the lighthouse keeper in Aspinwall, not far away from the Panama, disappeared without a trace. Since he disappeared during a storm, it was supposed that ill-fated man went to very edge of the small rocky island on which the lighthouse stood and was swept out by a wave. या ठिकाणी पनामा लाईट हाऊस, पनामापासून फार अंतरावर नसणारा एस्पिनवॉल आणि एस्पिनवॉलमधले लाईट हाऊस आणि इथे काम करणारा लाईट हाऊस कीपर हा अचानकपणे अदृश्य झालेला आहे किंवा सापडत नाही आहे. ही वॉज लॉस्ट, डिसअपिअर्ड, अँड देर इज नो ट्रेस. कोणतंही ट्रेस त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत नाही किंवा त्याचे अशी एक शंका आहे की
लाईट हाऊस ज्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे एका रॉकी आयलँडवरती, आणि या आयलँडवरती आयलँडच्या कुठेतरी कडेला वगैरे तो गेला आहे, आणि स्ट्रॉममध्ये वादळी वादामध्ये किंवा लाटांसोबत तो समुद्रामध्ये नाहीसा झालेला आहे असा अंदाज बांधला जातो. सो दॅट्स वाय दिस सपोजिशन सीम्ड द मोर लाईकली ॲज हिज बोट वॉज नॉट फाउंड नेक्स्ट डे इन इट्स रॉकी रिशे, मीन्स हिज बोट ऑल्सो नॉट फाइंड देअर अँड द प्लेस ऑफ लाईट हाऊस हॅड बिकम नाऊ लाईट हाऊस कीपर वॉज बिकम वॅकंट. द प्लेस ऑफ लाईट हाऊस कीपर बिकेम वॅकंट बिकॉज ऑफ हिज द डिसअपिअरन्स. आता लाईट हाऊस कीपरची जागा मोकळी झालेली आहे आणि त्या जागी नवीन माणूस भरणं गरजेचं आहे. बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, दिस इज नॉट द स्मॉल सिग्निफिकन्स फॉर द लोकल मुवमेंट ॲज वेल ॲज फॉर द वेसल्स गोईंग फ्रॉम न्यूयॉर्क टू पनामा. न्यूयॉर्कपासून पनामाकडे जाणाऱ्या वाहनांसाठी म्हणा किंवा एखाद्या मालगाडी कंटेनरसारखी मोठमोठी जहाजं त्या ठिकाणी जात असतात, त्यांच्यासाठी खूप गरजेचं आहे. ॲज इट वर्क्स ॲज अ नेव्हिगेशन, दिशादर्शकाचं काम लाईट हाऊस संपूर्ण दिवसभरामध्ये करतो. इट इज डिफिकल्ट बट ॲट नाईट, हे काम तसं दिवसाच करणं डिफिकल्ट आहे, नाईटचं तरी विचारायचं नाही. स्पेशली विथ द फॉग्स विच आर सो फ्रिक्वेंट ऑन दोज वॉटर्स वॉर्म्ड बाय द सन ऑफ ट्रॉपिक्स. साधारणपणे ट्रॉपिक्स मीन्स उष्णकटिबंधामध्ये हा एरिया येतो, आणि उष्णकटिबंधामध्ये असल्यामुळं समुद्राचं पाणीसुद्धा गरम असतं आणि गरम लाटा इतक्या त्या ठिकाणी उसळत असतात की ह्या उसळणाऱ्या गरम लाटांमध्ये सुद्धा काम करणं अवघड असतं. आणि अशा वेळेला जे काही वेसल्स वाहनं तिथून जात येत असतात, अनेक वेसल्स, त्यांना लाईट हाऊस हा एकमेव गायडन्स असतो की इथून कुणीकडे वळायचं आहे आपल्याला किंवा कुठे जायचं आहे. नेव्हिगेशन, द पर्पज ऑफ लाईट हाऊस इज नेव्हिगेशन. अँड ॲज द प्लेस बिकेम वॅकेंट द युनायटेड स्टेट्स द टास्क ऑफ फाइंडिंग न्यू कीपर इज फेल ऑन युनायटेड स्टेट्स काउन्सिल लिव्हिंग इन पनामा. पनामामध्ये राहणारा युनायटेड स्टेट्सचा जो काही प्रशासकीय अधिकारी आहे, शासकीय प्रतिनिधी आहे, त्याच्याकडे ते काम येतो की त्यानं दुसरा लाईट हाऊस कीपर शोधला पाहिजे, कारण ती प्लेस वॅकेंट ठेवणं परवडणारं नाही आहे. दिस टास्क वॉज नॉट स्मॉल, इट इज व्हेरी हार्ड टास्क बिकॉज इट वॉज ॲब्सोल्युटली नेसेसरी टू फाइंड अ मॅन विद इन 12 आवर्स. ही टास्क डिफिकल्ट का होतं तर एकतर 12 तासामध्ये विदिन 12 आवर्स त्या ठिकाणी आपल्याला दुसरा माणूस नेमायचा होता. सेकंड याचं दुसरं रिझन असं आहे, द मॅन मस्ट बी कॉन्शियस, प्रामाणिक ऑनेस्ट असला पाहिजे. द मॅन मस्ट बी ऑनेस्ट विथ हिज वर्क अँड फाइंड आउट ऑनेस्ट इज नॉट पॉसिबल टू सिलेक्ट एनी पर्सन रँडमली. रँडमली एखाद्याला त्या ठिकाणी निवडणं शक्य नव्हतं. पहिला आला सापडला त्याला नेऊन त्या ठिकाणी लाईट हाऊस कीपर म्हणून बसवलं हे शक्य नव्हतं. तो प्रामाणिक असला पाहिजे, पुन्हा त्याच्यामध्ये काम करण्याची एनर्जी वेगळी पाहिजे. लाईफ ऑन अ टॉवर इज अनकॉमनली डिफिकल्ट, आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा येतो लाईफ ऑन टॉवर, टॉवरमध्ये राहणं थोडंसं डिफिकल्ट आणि अनकॉमन लाईफ आहे. Why it is difficult? Because he has to work regularly, continuously for a week. Only Sunday is free day or holiday for him. Otherwise, the lighthouse keeper should remain on the same rocky island for Monday to Saturday. मंडेपासून सॅटर्डेपर्यंत त्या माणसानं तिथंच राहायचं आहे. देर वॉज नो अदर पर्सन, ही रिमेन ओनली सिंगल मॅन इन द लाईट हाऊस. अ बोट फ्रॉम ॲस्पिनवॉल ब्रिंग्स हिम प्रोविजन्स अँड वॉटर वन्स अ डे
ॲस्पिन वॉलमधून येणारी जी बोट असते ती बोट दिवसातून एकदा त्याला आवश्यक अत्यावश्यक आवश्यक साधन सामग्रीचा अगदी फूड वॉटर क्लोथ्स वॉट एव्हर ही वॉन्ट्स ब्रिंग्स अँड वन्स इन अ डे अँड रिटर्न्स इमिडिएटली. दिवसातून एकदा त्याला आवश्यक असणाऱ्या साधन सामग्री पुरवल्या की बोट पुन्हा परत जायला मोकळी असते. दॅट्स वाय इट इज व्हेरी डिफिकल्ट टू लिव्ह ऑन द लिव्ह इन लाईट हाऊस ॲज अ कीपर इन ऑन लोनली आयसलँड. इथं दुसरा कोणीही माणूस नाही, कुणाचंही येणं जाणं नसतं, त्यामुळं हे अवघड काम होतं तसं. सो नियर अबाउट द आयलँड इज ऑफ 1 acre इन एरिया अँड देर इज नो इनहॅबिटंट. हो आय से आय ऑलरेडी एक्सप्लेन यू डॅट देर इज नो अदर पर्सन. इनहॅबिटंट मीन्स कोणताही प्राणी त्या ठिकाणी नसणार आहे. आणि जवळपास 1 acre सो हे रॉकी आयलँड ज्याच्यावरती लाईट हाऊस बांधलं गेलेलं आहे त्या एरियामध्ये दुसरा कोणताही माणूस येत नाही किंवा येऊ दिलं जात नाही. रादर ड्युरिंग द डे ही गिव्ह सिंगल सिग्नल्स डिस्प्लेईंग द फ्लॅग्स ऑफ व्हेरियस कलर्स टू इंडिकेट चेंज ऑफ बॅरोमीटर्स. दिवसभरामध्ये लाईट हाऊस कीपरचं जर काय काम असेल टू डिस्प्ले फ्लॅग्स झेंडे दाखवायचे डिस्प्लेईंग फ्लॅग्स ऑफ व्हेरियस कलर्स डिफरंट कलर्सचे त्या ठिकाणी झेंडे दाखवायचे आहेत. फॉर व्हॉट रिझन ही टू इंडिकेट चेंज ऑफ बॅरोमीटर. हवामानातले जे होणारे बदल आहेत वातावरणामध्ये होणारा जो बदल आहे तो बदल दाखवण्याच्या दृष्टीनं समोर काही वादळी स्थिती आहे का स्ट्रॉम येण्याची स्थिती आहे का वारा कसा आहे का क्लिअर आहे माणूस जाऊ शकतो पुढे ह्या गोष्टीसाठी या ठिकाणी बॅरोमीटर दाखवण्याच्या दृष्टीनं बॅरोमीटरमधले बदल अर्थात बॅरोमीटर मीन्स हवामानातील बदल वातावरणातील बदल दाखवण्याच्या दृष्टीनं या ठिकाणी लाईट हाऊस कीपरचं काम असतं. ही हॅव टू डिस्प्ले फ्लॅग्स ऑफ व्हेरियस कलर्स टू इंडिकेट चेंज ऑफ द बॅरोमीटर्स अँड इन द इव्हिनिंग ही लाईट्स द लॅटर्न्स. आणि संध्याकाळी त्याला त्या ठिकाणी कंदील लावावं लागत होतं. कंदील कुठं लावायचं आहे ॲट द टॉप ऑफ लाईट हाऊस वर जाऊन त्या ठिकाणी कंदील लावून यायचं आहे. दिस वुड बी नो ग्रेट लेबर वेर इट नॉट डेट रीच द लॅटर्न ॲट द सबमिट ऑफ द टॉवर. तसं काम अवघड नसतं नॉट ग्रेट बट इट इज नॉट इझी ऑल्सो. इट इज नॉट इझी वर्क ऑल्सो. व्हाय नॉट इझी because he must pass over more than 400 steep and very high steps. जवळपास 400 पायऱ्या अगदी व्हेरी स्टीप अँड हाय स्टेप्स उंच असणाऱ्या अशा पायऱ्या त्याला चढून टॉपपर्यंत जावं लागत होतं कंदील घेऊन. आणि समजा विजलं पुन्हा परत आलं पाहिजे लावून घेतलं पाहिजे पुन्हा गेलं पाहिजे असं आणि दिवसभरामध्ये फ्लॅग्स दाखवण्यासाठी वरखाली बऱ्याच वेळा करावा लागणार होतो. Totally what is said by the writer here is that it is a life of monk. Life of lighthouse keeper is life of monk. Ekada dharma guru sarkh. Manjesh tela apli family, aplo jeevan, aple ichha, asha, akanksha sagla sodne ekada dharma guru sarkh monk sarkh tya tikani rahav lagnar hota. Rather monk mhanyapeksha puna lekhakala vatta ki hermit mhanu apan ekada hermit ऋषीमुनी म्हणजेच ते सगळं सोडून आपलं गाव गल शहर सगळी सोडून कुठेतरी जंगलामध्ये जाऊन झोपडी बांधून साधना करत असतात. जस्ट लाईक द लाईफ ऑफ लाईट हाऊस कीपर बिकॉज ही इज अवे फ्रॉम फॅमिली ही इज अवे फ्रॉम सिटीज अँड हियर ही डू हिज वर्क दॅट इज साधना मे बी. सो इट इज नॉट इझी टू फाइंड न्यू लाईट हाऊस कीपर हू डिझर्व्स दिस वर्क्स बट इट वॉज नॉट वंडरफुल देअर फॉर दॅट मिस्टर आयझॅक फ्लॉक ऑन ब्रिज वॉज इन नो स्मॉल एनेक्झिटी मीन्स इन मिस्टर आयझॅक फ्लॉक ऑन ब्रिज वॉज इन एनेक्झिटी ही वरीड अबाउट हाऊ ही गेट द न्यू लाईट हाऊस कीपर परमनंट सक्सेसर
टू द रिसेंट कीपर ही शी वॉज इन सर्च ऑफ परमनंट सक्सेसर ऑफ लाइट हाउस कीपर एंड देन बट वेरी इजीली ही गेट अ न्यू सक्सेसर अनाउंस्ड अनएक्सपेक्टेडली ऑन द सेम डे. अगदी त्याच दिवशी त्याला एक नवीन असा न्यू सक्सेसर म्हणजे लाईट हाऊस कीपरची जागा घेणारा नवीन मनुष्य सापडतो. इन रियालिटी ही वॉज अ मॅन ऑफ ओल्ड मॅन. ही इज अ मॅन ऑफ मोर दॅन 70 years ओल्ड बट फ्रेश इरेक्ट अँड विथ मुवमेंट्स ऑफ बेरिंग सोल्जर. आणि इथे जो माणूस त्यांना मिळालेला आहे अचानकपणे एक माणूस येतो आणि तो म्हणतो की मला लाईट हाऊस कीपरचं काम करायचं आहे. माणसाकडे बघितल्यानंतर लक्षात येतो ही वॉज ओल्ड फ्रेश तरीसुद्धा फ्रेश आहे एनर्जेटिक आहे इरेक्टमीन छान सुडेल अशी बांधणी असलेला माणूस वयाच्या मानानं खूप चांगला असणारा अँड बिअरिंग अ सोल्जर एखादा सैनिकासारखा भासतो आहे. हिज हेअर वॉज परफेक्टली व्हाईट. त्याचे केस जर बघितलं हेअर वॉज परफेक्टली व्हाईट पूर्णपणे पांढरे आहेत. हिज फेस ॲज डार्क ॲज दॅट ऑफ कॅरोल. कॅरोल मीन्स कॅरिबियन लोक जशी त्या ठिकाणी सावळ्या रंगाचे असतात तशाच हाही मनुष्य थोडा सावळा दिसतो. बट जजिंग फ्रॉम हिज ब्ल्यू आईज त्याचे डोळे निळे आहेत ज्यामध्ये लोकांना तो जज करतो. ही डीड नॉट बिलॉंग टू पीपल ऑफ द साऊथ. अर्थातच त्याला बघितल्यानंतर लक्षात येतं तो साऊथकडचा नाही आहे साऊथ अमेरिकेचा नाही आहे. हिज फेस वॉज समवॉट डाऊनकास्ट अँड सॅड बट ऑनेस्ट. त्याचा चेहरा थोडासा दुःखी निराश वाटतो पण प्रामाणिक मात्र प्रामाणिकपणा त्याच्या चेहऱ्यावरती झळकतो आहे. ॲट द ग्लान्स ही प्लेज टू फ्लॉक ऑन ब्रिज. इट रिमेन्स ओनली टू एक्झामिन हिम. बघता क्षणी फ्लॉक ऑन ब्रिजला हा माणूस आवडतो. फक्त आता त्याची फेस तपासणी किंवा उलट तपासणी घ्यायची बाकी आहे. इथं आपण थांबणार आहोत. आजच्या या आपल्या भागामध्ये काय बघितलं आपण तर देर आर टू कॅरेक्टर्स आयझॅक फ्लॉक ऑन ब्रिज हू इज द कौन्सिल ऑफ USA इन पनामा अँड स्कविन्स्की वॉज एन ओल्ड मॅन अँड अ कॅन्डिडेट. बट बिफोर दॅट we visit him in the end of this video. We learn that Lighthouse Keeper was disappeared. There was no trace of him and that's why there is a big question in front of Mr. Isaac Flock on Bridge to find out new Lighthouse Keeper. But the duty of Lighthouse Keeper is not easy one. And finding new Lighthouse Keeper is more difficult. Why it is more difficult? हे मोर डिफिकल्ट का आहे. टू फाइंड आउट मॅन विद इन 12 hours इज द फर्स्ट कंडिशन. सेकेंड द मॅन मस्ट बी कॉन्शियस मीन्स ऑनेस्ट पर्सन अँड थर्ड वन इज दॅट द लाईफ ऑन अ लाईट हाऊस टॉवर इज नॉट इझी. इट इज व्हेरी डिफिकल्ट वन. दॅट फाय बिकॉज द लाईट हाऊस कीपर हॅव टू वर्क फ्रॉम मंडे टू सॅटरडे. Just his life is just like the monk or the hermit. And one more thing is that agdi ekada rushi munin sarko vibhakt rahun juna pasun atishay lamb rahun ya inhabitant asha asnara island varti je bandla gelelo tower ahe tya tower madhe rahayche. So from Monday to Saturday tela kaam karayche ahe tya light house keeper mhanun. Itkas nahi tyanche kaam ka ahe येणारे जे काही वेसल्स आहेत अगदी ते उष्णकटिबंधाच्या जवळ असल्यामुळे तिथे थोडीशी दिशाभूल होण्याची शक्यता असते. त्यामुळे येणाऱ्या बोटींना नेव्हिगेशनचं काम दिशादर्शकाचं काम करायचं आहे. दिवसभरामध्ये संपूर्ण आणि ह्यामध्ये आणखीन एक कारण असं असतं की वातावरणामध्ये खूप मोठा बदल या ठिकाणी होत असतो. वारंवार होणारा वातावरणातला बदल त्यामुळे समोर बोटींना जाण्यासाठी ग्रीन म्हणजे वेगवेगळ्या रंगाचे झेंडे त्या ठिकाणी दाखवले असतात. ते झेंडे वातावरणामध्ये काय बदल आहेत हे सांगितलं जातं. आपल्याला माहिती आहे रेल्वे जात असले तर हिरवा झेंडा लाल झेंडा दाखवला जातो किंवा एखाद्या सर्कलमध्ये लाल पिवळा हिरवा लाईट आपल्याला पाहायला मिळतं. तसं वेगवेगळ्या रंगाचे झेंडे दाखवून चेंजेस ऑफ बॅरोमीटर्स हवामानातले बदल त्यांना त्या ठिकाणी सांगायचे असतात. आणि म्हणजे एकूण हे जीवन जे आहे एखाद्या मॉन्क सारखं
जे एखादा धर्मगुरू साधू संतांसारखं जीवन जगावं लागतं. म्हणून म्हणण्यापेक्षा हर्मिट हा शब्द वापरला. हर्मिट म्हणजे ऋषीमुनी जे जंगलामध्ये राहतात, जे लोकांपासून लांब राहतात आणि साधनं करतात. तसंच लाईट हाऊस किपरचं काम करणं सुद्धा एक साधनं आहे. ह्या चिंतेमध्ये मिस्टर आयझॅक लॉकनब्रिज असतानाच त्यांना एक वृद्ध माणूस एक माणूस येऊन भेटतो. त्या माणसाला बघितल्यानंतर लॉकनब्रिजला खूप आनंद होतो. तसा तो ओल्ड आहे, 70 इयर, मोर देन 70 इयर ओल्ड, बट फ्रेश, एनर्जेटिक, इरेक्ट, विथ द मुवमेंट अँड बेरिंग अ सोल्जर, एखाद्या सैनिकासारखा दिसतो आहे. रंगानं काळा सवळा असला तरी त्याचे डोळे निळे आहेत. ते एकूणच आपल्याला कळतं की ही इज नॉट फ्रॉम द साऊथ, साऊथमधला तो नाही आहे. बट त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा पूर्णपणे दिसतो आहे आणि त्यामुळं मिस्टर आयझॅक लॉकनब्रिज बिकेम व्हेरी हॅपी. ओके, वी स्टॉप हियर. थँक्यू व्हेरी मच. वी विल कंटिन्यू स्टोरी इन नेक्स्ट व्हिडिओ.